राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। महाराज, आज 14 मे म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती। पुरंदरावर 14 मे 1657 च्या दिवशी जन्माला आलेल्या धुरंदराची जयंती। जगातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट युद्धभूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त 1 महिन्यात तयार करणारा युवराज, जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा युवराज, जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात 800 मीटरचा सेतू बांधणारा युवराज, एक असा युवराज आदिलशाही कुतुबशाहीची एकजूट करणारा आणि त्याच वेळी सिद्धी पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्याच बिळात कोंडून ठेवणारा युवराज, त्याचवेळी मोगलांचा कर्दन काळ ठरलेला, दुष्काळग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारा, एक असा युवराज उत्तर प्रदेशातून दूर तमिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा युवराज, इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा आणि धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा युवराज, एक असा युवराज बालमजुरी व बेट भिकारी विरुद्ध कायदा करणारा आणि शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजाभिषेक झाल्यावर 15व्या दिवशीच दूर मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपुरावर छापा घालणारा युवराज, स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा युवराज, देहू ते पंढरपूर आषाढी वारीला संरक्षण आणि अर्थ पुरवठा करणारा युवराज, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा आणि सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चराईची सवलत कायम ठेवणारा युवराज, आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा आणि स्वतःचे आधुनिक बारूदखाने तयार करणारा युवराज, वयाच्या 13व्या वर्षी रायप्पा महाराजा भर दरबारात सत्कार करणारा आणि सलग 8 वर्ष 5 लाख फौजेशी कडवी झुंज देणारा शिवरायांच्या मनातला सुपुत्र खरा संभाजी म्हणजेच पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज। संभाजी महाराजांच्या बद्दल काळाच्या ओघात खोटे समज निर्माण झाले आणि येत्या काळामध्ये कित्येक इतिहासकारांनी हे खोटे समज दूर करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या करत आहेत। याच काळाच्या ओघात संभाजी महाराजांवर नकली इतिहासकारांनी खूप मोठा अन्याय केला होता। अगदी मल्हारराव रामराव चिटणीस यांना संभाजीराजांच्या मृत्यूनंतर जवळपास 120 वर्षानंतर लिहिलेली बखर हीच संभाजी महाराजांच्या चारित्र्याची बदनामी करणारी जनित्री असली तरी संभाजी महाराजांची विकृत चरित्र रेखटण्यात कृष्णाजी अनंत सभासदाची बखर ही सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे। संभाजी महाराजांच्या चरित्रावर काही इतिहासकारांनी केलेल्या आरोपांचे खंडन करून वासी बेंद्रे, डॉक्टर कमल गोखले, डॉक्टर जयसिंगराव पवार, शिवाजी सावंत, अनंत घोरपडे, विश्वास पाटील यासारख्या लेखकांनी संभाजीराजेंच्या स्वच्छ चारित्र्यावर प्रकाश टाकला आणि अलीकडच्या काळात डॉक्टर अमोल कोल्हे आणि त्यांची संपूर्ण टीम स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र हे प्रकाश झोतात आणण्याचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आहे। एखाद्या मराठी माणसाला नवचैतन्याची प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व चैतन्याचा झरा म्हणजे संभाजी महाराज। याच संभाजी महाराजांच्या काळात फंद फितुरी पूर्णपणे बंद झाली, अष्टप्रधान मंडळाला त्यांच्या भ्रष्टाचाराची भीती वाटायला लागली आणि म्हणून त्यांनी संभाजीराजेंना मारण्यासाठी वारंवार केलेले अयशस्वी प्रयत्न आणि मग त्यातून त्यांना केलेली माफी आणि शिक्षा संभाजीराजेंची स्वराज्य कर्तव्यनिष्ठा खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांच्या चारित्र्यातून दिसते। शिवाजी महाराजांच्यासाठी रयत मरायला तयार असायची त्याचेच प्रतिबिंब संभाजी महाराजांच्या बाबतीत असल्याचे आपल्याला दिसून येते। स्वतःच्या नवऱ्या सासऱ्याविरुद्ध जाऊन गोदावरीच्या मनात स्वराज्य प्रति शिवरायांच्या प्रति आणि संभाजीराजांच्या प्रति असणारा आदर सुयोग्य रीत्या आपल्याला दिसून येतो। स्वकीय फितूर झाल्यानंतर मात्र संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडले गेले
आणि त्याच वेळेला सावली सारखा सोबत असणारा त्यांचा मित्र कवी कलश, जो परप्रांतातून येऊन देखील मैत्रीपोटी मृत्यूला सहज कवटाळतो। आपल्या आबासाहेबांच्या आणि आजीच्या तालमीत घडलेले आणि स्वराज्यासाठी स्वतःचं रणकंदन करणारे आणि स्वराज्यासाठी माणसे घडविणारे खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज, युवराज पहिले आणि दुसरे छत्रपती, आणि म्हणून संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाला प्रेरणेचा स्रोत म्हणून उभे राहिले। याच संभाजीराजेंच्या आयुष्याचे, त्यांच्या चारित्र्याचे तुम्हाला सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने एक नवा प्रेरणेचा स्रोत म्हणून उभा राहतो। संभाजी महाराज खऱ्या अर्थाने आज मराठी माणसाला केवळ प्रेरणेचा स्रोत नाहीत, तर संभाजी महाराज हे मराठी माणसासह कित्येक रणमर्द मराठी माणसाला आज प्रेरणेचा अखंड स्रोत म्हणून उभे राहिलेत। खरं म्हणजे संभाजी महाराजांच्या जन्माचा विचार केला, त्यांच्या कार्याचा विचार केला, तर आम्हाला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे 14 मे 1657 पुरंदरावर त्यांचा जन्म झाला। पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती होण्याचा त्यांना सन्मान मिळाला। वय वर्ष केवळ 2 आणि जन्मदत्या आईसाहेब अनंतात विलीन होतात। कापूर होळच्या गाडीपाटलांची सून धाराऊ त्यांची दुधाई होते। आणि मग शंभूराजेंचं बालपण सरत जातं। शंभूराजे मोठे होत जातात, आजी जिजाऊच्या तालमीमध्ये वाढू लागतात, आजी जिजाऊ त्यांची काळजी घेऊ लागते, त्याच्या इतर आया देखील काळजी घेत जातात, जीव लावत जातात। शंभूराजेंवर जिजाऊ योग्य संस्कार करत गेल्या। शिवरायांच्या आयुष्यात येणाऱ्या संघर्षाच्या प्रेरणादायी कथा ऐकून आत्मसात करून शंभूराजे प्रगल्भ होत गेले। माऊली, कसं जगावं हे आम्हाला श्री रामायण शिकवतं, तर कसं मरावं हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवतं, परंतु देशासाठी कसं जगावं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवतात, आणि देशासाठी कसं मरावं हे आम्हाला धर्मवीर संभाजीराजे शिकवतात। अफजल खान वधानंतर शिवरायांचा दरारा वाढला होता। पन्हाळगडाच्या सुटकेनंतर शायस्ता खानाची फजिती, यानंतर शिवराय वरचढ होत होते। मिर्झा राजा जयसिंग सोबत झालेल्या पुरंदराच्या तहात संभाजी महाराजांना ओलीस ठेवण्यात आलं होतं। महाराज, ओलीस म्हणजे काय माहिती आहे? ओलीस म्हणजे तहात ठरलेल्या किल्ल्यांच्या किल्लेदारानं जर काही किल्ला देण्यास नकार दिला तर संभाजीराजे मारले जाणार। त्यानंतर आग्र्याच्या प्रसंगात दिल्लीच्या दरबारात संभाजी शिवाजीराजेंचे प्रतिनिधी म्हणून स्वतः तिथे येत जात होते। आणि याच कारण असं झालं, संभाजीराजेंनी राजकारण आणि तिथल्या परिस्थितीचा अभ्यास केला। आग्र्याच्या सुटकेत 9 वर्षाच्या मुलाने गांभीर्याने प्रत्येक डाव यशस्वी करणे सोपे नव्हते, परंतु युवराजांनी ते तंतोतंत पाळले। 1680 शिवरायांच्या मृत्यूची बातमी संभाजीराजांच्या पर्यंत आलीच नाही, परंतु संभाजीराजांनी स्वराज्य रयत यांचा विचार करून राज्याची घडी पुन्हा सुरळीत बसवली। शिवरायांच्या मृत्यूची खबर औरंगजेबाला लागताच तो महाराष्ट्रात आला, परंतु 17 वर्ष महाराष्ट्राशी लढून पण त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही। सलग 8 वर्ष औरंगजेब बरोबर लढून संभाजीराजांचा एकदाही पराभव झाला नाही, हे शंभूराजांचे शौर्य अधोरेखित करण्यासारखे। वयाच्या 32व्या वर्षी करालकाळाच्या वेदीवर मस्तक दिलं तरी देखील झुकले नाहीत, डोळे काढले तरी देखील नमले नाहीत, जबान काढली गेली तरी मागितले नाहीत रहमचे 2 लफ्ज, हात कलम केले गेले तरी पसरले नाहीत, गुडघे कलम केले गेले तरी टेकले नाहीत, लढत राहिला मृत्यूशी झुंज देत राहिला स्वराज्याच्या अस्मितेसाठी, भविष्यातील लाखो पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी प्रेरणेचा स्रोत निर्माण करून या मराठी मुलखाला एक नव चैतन्याचा झरा निर्माण करून। आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं धर्मवीर संभाजी महाराजांना
मनपूर्वक मानाचा मुजरा। आपणा सर्वांची रजा घेतो, पुन्हा एकदा भेटू एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या चरित्रासोबत। तोपर्यंत पाहत रहा आपलं आवडतं देवेंद्र शिर्के हे यूट्यूब चॅनल, आणि सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आपणा सर्वांची इथेच रजा घेतो। रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी।